महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, मित्रांचं आणि मैत्रिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर हे आजचा आज सेशन स्पेशल कशासाठी, तर आपल्याला एक अपडेट आलेला आहे महावितरणकडनं. 2024 जी भरती चालली आहे त्या संबंधामध्ये, याच्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की फॉर्म भरण्याकरता तारीख दिली होती, ती तारीख वाढत वाढत 4 तारखेपर्यंत आलेली होती. आणि 5 तारखेला आपण एक सेशन घेतलं की नेमकी परीक्षा कधी होणार, पारेषण आणि वितरण, याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं होतं. आणि तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की कधीची गोष्ट सांगत आहे मी, 5 ऑगस्टच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की येत्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा तुम्हाला नवीन अपडेट येणार आणि तुम्हाला 2 चान्स असू शकतात फॉर्म भरण्याकरता विद्यार्थ्यांना, म्हणजे सरळ सरळ तारीख वाढू शकते असं तुम्हाला स्पष्टपणे मी सांगितलं होतं. आणि त्याच संबंधात नेमका आज अपडेट आलेला आहे 9 तारखेला, म्हणजेच सर्व उमेदवार काय करू शकतात, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी दिलेली आहे नवीन फॉर्म भरण्याची. आता ती काय आहे, कशी आहे, तर ती थोडक्यामध्ये आपण बघून घेऊ. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं की नेमकं आपण कशासाठी डिस्कशन करता आणि कशाचं डिस्कशन. ठीक आहे, आता ते कोणाकरता, जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 या आता जाहिरात क्रमांकावर मग आपल्याला समजणार नाही. त्याच्यासाठी बघा, कनिष्ठ सहाय्यक लेखा यांच्यासाठी, विद्युत सहाय्यक जे ITI विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, पदवीधर म्हणजेच असिस्टंट इंजिनियर आणि पदविकाधारक म्हणजे JEE साठी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे सर्वच जण. ठीक आहे, या पूर्ण पोस्ट करता आता काय केलेलं, आपल्याला तारखा दिलेल्या. आता वाढत वाढत आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय झालं काय नाही. जर तुम्ही नवीन असाल आणि आत्ता अपडेट बघत असणार किंवा आत्ता तुम्हाला दिसला असणार हा व्हिडिओ, तर तुम्हाला सर्व काही नवीन वाटू शकते. पण जे विद्यार्थी रेग्युलर आहे त्यांना माहीत आहे तारीख पे तारीख कोणत्या तारखेपर्यंत आपण आलो. तर याच्यापूर्वी तुम्हाला माहीत आहे 20 जून तारीख होती, मग त्या पुन्हा 21 जूनला काय झाली, पुन्हा तारीख दिली, मग पुन्हा नवीन फॉर्म चालू केला, असं करत करत 4 ऑगस्टपर्यंत घेऊन आले. मग आता 4 ऑगस्टला काय होती, अंतिम दिनांक होती, कोणासाठी होती, फक्त ज्या विद्यार्थ्यांना SC BCA सर्टिफिकेट मिळालं त्यांच्यासाठी. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेज आले, कमेंट आल्या की सर काय याची तारीख वाढू शकते. तर मी 5 तारखेला सांगितलं की 100% आपली वाढणारच आहे, म्हणजे 1 चान्स फॉर्म भरायला मिळणारच आहे. तर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकले आहे, काय बऱ्याचशा जणांचे बरेचसे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आता इथे काय म्हटलं आहे ते बघू. महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पण हायलाईट केला, मी पण तुम्हाला हायलाईट करून सांगतो की याच्यामध्ये नेमकं काय बोललं गेलेलं आहे महत्त्वाचं काय. बघा आता, ठीक आहे, 4 तारखेपर्यंत सर्वांना माहिती आहे मी असं समजून चालतो. आता समोर आता जे SC BCA उमेदवार वयाधिकारामुळे, म्हणजे काय की त्यांचं वय 9 ते 65 ते ओपनमध्ये होते ना, फेब्रुवारीच्या पूर्वी ओपनमध्ये होते, मग आणि त्यांच्या फॉर्म भरताना जागा पण नव्हत्या दिल्या, त्यांच्या SC BCA रिझर्वेशन नव्हतं दिलं. तर आता ज्या उमेदवारांचं वय बसत नव्हतं त्यांच्याकडे आता कास्ट आली, कास्ट आल्यामुळे काय झालं, त्यांचे 5 वर्ष शिथिल झाले, म्हणजे त्यांची डेट काय झाली वाढली, डेट म्हणण्यापेक्षा त्यांना एजचं रिलॅक्सेशन मिळालं. बरोबर आहे, मग उक्त उमेदवारांना अर्ज करू शकले नाही, म्हणजे वयात न बसणारे अर्ज करू शकले नाही त्यांच्याकरिता. तसेच सर्वात महत्त्वाचं, तसेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता, सर्व म्हणजे आता याच्यात कोण आलं, याच्यामध्ये आले सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी, सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांकरता, उमेदवारांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता वेब लिंक URL कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. काय म्हटलं समजून घ्या. आता इथं काही SC BCA साठी स्पेशल नाही आहे, हे सर्वांसाठी. आता बघा, आता मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आणि हे तर तयच होतं आणि होणारच आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. आता याच्यात कसं, जे विद्यार्थी राबत आले वर्षावर्षापासून त्यांच्यासाठी दुःखाचा अपडेट आहे असं म्हणू शकतो. पण जे विद्यार्थी नवीन आहे, जे विद्यार्थी आत्ता अभ्यास करू इच्छित आहे, त्यांच्यासाठी कसं झालं की नवीन उम्मीद मिळाली, त्यांना नवीन चान्स मिळाला. आता कसं, एखाद्याचं नुकसान होईल तर कोणाच तरी फायदा होईल, म्हणजे सरळ सरळ माझं प्रॉफिट झालं त्याचा अर्थ कोणाचे तरी पैसे माझ्या कडे आले, किंवा मी नुकसानमध्ये गेलो म्हणजे याचा अर्थ माझे पैसे कोणाकडे दिले. एकाचा फायदा होईल आणि एकाचा नुकसान होईल, फक्त आता जुने विद्यार्थ्यांनी तग धरून बसून राहायचं आहे, तेच तुमच्याजवळ, म्हणजे तेच तुमची आता शक्ती आहे असं समजून चला. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर सबब उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 16 ऑगस्ट 2024 पर्यंत भरावे. ठीक आहे, एवढं म्हटलं. ठीक आहे, पण याच्यामध्ये खास आता काय म्हटलेलं आहे, जे आजचापर्यंत म्हटलं नव्हतं, काय म्हटलं होतं, अर्ज सादर करण्याकरता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, म्हणजे आता याच्यानंतर तदनंतर तुम्हाला बिलकुल मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणजे असं समजा की 16 ऑगस्टला पूर्णपणे फॉर्म भरणं संपून जाईल. ठीक आहे, म्हणजे शेवटचा फॉर्म भरायचा दिवस आहे असं समजून झालं, त्यांनी लिहून दिलं आहे. बरं, आता वाटत नाही की पलटणार म्हणून. ठीक आहे, त्याच्या समोर पुन्हा दिलेलं आहे की पहिले मी तुम्हाला दाखवून देतो, मी पाऊंड पण घेतलं. बघा, ही लिंक आहे आणि लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवलेली आहे, ज्यांना आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो याच्यामध्ये महत्त्वाच्या, त्या काय आहे तर बघून घ्या. अपडेट तर झालं सांगून. बघा, इथं पण बघितलं तर आता इथं तारीख बदललेली आहे लिंकवरती,
त्यासाठी 16 ऑगस्ट 2024 दिलेला आहे, सर्व पोस्ट करता ठीक आहे. आणि मी एक फॉर्म भरून पण पाहिला, आता आपली सवय आहे, एक्सपेरिमेंट करून बघितलं, बघा एक्सपेरिमेंट करून बघितलं, आत्ताच जवळपास 97,000 फॉर्म रजिस्टर्ड झालेले आहे, सर्व पोस्ट करता, फक्त आपलीच नाही सर्व पोस्ट करता. तर याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे ऑप्शन ओपन आहे, म्हणजे कोणीही याच्यामध्ये काय करू शकता, अप्लाय करू शकता, सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी ठीक आहे. तर बघा तुम्हाला पण करता येईल. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पुन्हा एक गोष्ट इथं, आता ज्यांनी फॉर्म भरले ऑलरेडी, बघा पदाच्या जाहिरातीत उक्त म्हणजे जे वरती दिलेले होते, अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेले आहेत, त्यांना पुनश्चा अर्ज करण्याची गरज नाही, म्हणजे पुन्हा तुम्हाला अर्ज करायची गरज नाही. पण आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट, सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी ठीक आहे, आपल्या म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे नवीन जुने सर्वच विद्यार्थ्यांसाठी, 4 नंबरचा तर होताच, जे नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही असं आपल्याला वाटलं, पण आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे जवळपास, तर त्यांना डबल भरायची गरज नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे, फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे, आणि तुम्हाला संधी दिली गेलेली आहे. कशाची संधी दिली गेलेली आहे, की तुम्ही काय करू शकता, आपली चूक सुधारू शकता म्हणजे काय करू शकता, की पुन्हा डबल फॉर्म भरू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, सर माझा तर फॉर्म चुकला, आता चान्स मिळेल का? हो, आता चान्स मिळाला जर तुम्ही चॅनलशी जोडून असणार आणि तुम्ही हा अपडेट ऐकला असणार, तर 100% तुम्ही काय करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता, आणि SEBC च्या विद्यार्थ्यांनी तर भरू शकता. आता बघा पुन्हा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शन दिला होता SEBC च्या, की त्यांनी नॉन क्रिमिलियर आणि कास्ट अपडेट करायची, काही जणांना माहीतच नाही, झोपित होते ते ठीक आहे. आता जर जागे झाले असणार तर तो गेला फॉर्म जाऊ द्या, आता काय करा, नवीन फॉर्म भरा. पुन्हा याच्यामध्ये तुमचा प्रश्न येऊ शकते, सर त्याच नंबरने भरू की नवीन नंबरने भरू? आता मला जिथपर्यंत माहित आहे तिथपर्यंत मला हे माहित आहे, त्याच नंबरनं भरला तर जुना फॉर्म रिजेक्ट होतो, आणि नवीन नंबरने भरला तर तुमचे 2-2 हॉल तिकीट येतात. तुम्हाला काय करायचं आहे, तर तो तुमचा विषय आहे, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची, की नेमकं काय करायचं ठीक आहे. 2 हॉल तिकीट बोलवायचे की 1 हॉल तिकीट बोलवायचं, आणि 2 बोलवलं तरी काही नुकसान नाही, 1 आलं तरी काही नुकसान नाही, फक्त आलं पाहिजे, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण यांनी काही हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेला नाही आहे, पण IBPSचा जो नियम आहे त्या नियमानुसार तुम्ही त्याच नंबरनी त्याच पोस्टसाठी त्याच ईमेल आयडीने जर अप्लाय केला तर जुना काय होतो, ओवर म्हणजे रिप्लेस होतो सरळसरळ. पण दुसऱ्या पोस्टसाठी त्याच नंबरनी भरला तर तो फॉर्म, दोन्ही फॉर्म दिसणार तुम्हाला, पण एकाच पोस्टसाठी एकाच नंबरनी वारंवार फॉर्म भरला तर शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल, कधी? पेमेंट झाल्याच्या नंतर, तोपर्यंत तुम्हाला तो वैध नसतो ठीक आहे. पटलं मग? आता ज्यांना काही करेक्शन करायचं आहे, किंवा त्यांना असं वाटतं की नाही माझं चुकी झाली, मला डबल भरायचं आहे, तर आता 250 दान करून टाकायचे, 250 की किती त्याची वीज आहे तेवढी, आणि मग आता पुन्हा डबल फॉर्म भरू शकता ठीक आहे. इथं काही अडचण नाही कोणाला. आता ज्या विद्यार्थी, आता पुन्हा एक समोरचा पुन्हा मुद्दा, पॉईंट नंबर 6, उक्त सवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्ध पत्रिकेतील प्रसिद्ध पत्रकातील अटी व शर्तीत कोणताही बदल नाही. म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं एज, कोणत्याच गोष्टीला काहीही बदल नाही आहे, ते जशाच तसे आहे सर्व ठीक आहे. म्हणजे जसं तुम्हाला 29 डिसेंबर सांगितली होती, 30 डिसेंबर त्याच तारखेपर्यंतचं जमणार, ते सर्व नियम, म्हणजे नियमामध्ये काही बदल नाही आहे ठीक आहे. एवढं पटलं? आता ज्यांचा अभ्यास चाललेला आहे, आता जे बरेचसे जुळलेले आहे त्यांच्यासाठी, की अभ्यास चालला आहे, अभ्यासात टिकून राहण्याकरता आपण काय करतो, डेली फ्री क्विज घेतो, डेली इलेक्ट्रिकलची इंग्लिश प्लस मराठीमध्ये असते, जसे आपला पेपर असते तसा. तर डेली तुम्ही काय करत जा, कमीत कमी एक फ्रीमध्ये काय करत जा, क्विज देत जा. ते कुठं दिसणार, तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायची, ॲप कोणती, प्लेस्टोरवरनं CST लॉन्चपॅड, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक पण देऊन देईल ठीक आहे. आणि इथे काय आता खास उरलेलं नाही, जे काही सांगायचं होतं ते सर्व इथे काय झालं, सांगून झालं. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना आता नवीन फॉर्म भरायचा चान्स आहे. काही जणांना वाईट गोष्ट झाली, काही जणांसाठी चांगली गोष्ट झाली, ते होणारच, कारण जग बनलंच तसं आहे, त्याच्यावरती काही उपाय नाही ठीक आहे. तर आता सर्वांना इथे धन्यवाद देतो आणि ब्रेक घेतो.